डिजिटल इंडिया योजनेअंतर्गत राज्यातील केबल नेटवर्कचे मुदतीत डिजिटलायझेशन करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. राज्यातील तीव्र दुष्काळी परिस्थिती आणि या कामाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे या योजनेला मुदतवाढ द्यावी अशी मागणी केबल ऑपरेटर्सनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व मोठ्या शहरातील केबल नेटवर्कचे डिजिटलायझेशन करण्याचा तिसरा टप्पा सध्या सुरू आहे. अहमदनगर कलेक्टर ऑफिसला डिजिटल इंडियाच्या संकल्पनेतून सर्व केबल ऑपरेटर्सना बोलून एक जिल्हाधिकाऱ्यांना मोठी मीटिंग आयोजित केलेली होती. आता गव्हर्नमेंटचं एक असं म्हणणं आहे की 31 तारखेला हे सगळं डिजिटलायझेशन झालं पाहिजे, परंतु ऑपरेटरच्या एवढ्या भयानक समस्या आहेत की हे डिजिटल नेटवर्क करणे हे गव्हर्नमेंटला कितीपत माहिती आहे हे आम्हाला माहीत नाही, परंतु प्रत्येक गावाला डिजिटल करण्यासाठी 30 ते 40 लाख खर्च आहे. आणि गव्हर्नमेंटने हे BSNL एक भारत संचार निगम लिमिटेड ही जी कंपनी उभा केलेली आहे ही कुठल्याही प्रकारची आम्हाला लिंक द्यायला तयार नाही आणि तसे आमच्याकडे त्यांचे लेखीपत्र आहेत. तर आता हे 13 ते 15 दिवसात हा विषय पूर्ण कसा करायचा ही सर्व महाराष्ट्रातील ऑपरेटरपुढं फार मोठी समस्या आहे. आणि हे 13 दिवसात कुठलाही ऑपरेटर आता हे पूर्ण करू शकत नाही आणि हे पूर्ण करण्यासाठी गव्हर्नमेंटनं आम्हाला किमान 6 महिन्याचा पिरियड वाढून दिला पाहिजे असं आम्ही कलेक्टर साहेबाकडे लेखी निवेदन देऊन त्यांचे एक रिसिव्ह घेतलेले आहे. राज्यातील सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता ग्राहकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे हे काम 5 ते 10% पूर्ण झाले. त्यातच टेलिकम्युनिकेशन कंपन्यांना ग्रामीण भागात सिग्नल पाठवण्यासाठी वेळ लागत आहे. अनेकांना 3 महिन्यापासून संपर्क साधल्यानंतर देखील सिग्नलची लिंक मिळालेली नाही आहे. अशा परिस्थितीत बँकाही केबल ऑपरेटर्सला कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. आत्तापर्यंत केबल ऑपरेटर्सनी या व्यवसायात लाखोंची गुंतवणूक केली आहे. अशा परिस्थितीत मुदतवाढ न मिळाल्यास ते अडचणीत येणार आहेत. त्यामुळे योजनेस मुदतवाढ मिळावी अशी मागणी शहरातील सर्व केबल चालकांनी निवेदनाद्वारे केली आहे. डिजिटल इंडिया ही संकल्पना नक्कीच चांगली आहे आणि सर्व ऑपरेटरने त्याचं स्वागत केलेलं आहे. आमचा या संकल्पनेला विरोध नाही, फक्त आमचा एकच म्हणणं आहे की 3 ते 4 ते 6 महिन्याची याला मुदतवाढ दिली पाहिजे. आणि अशी जर नाही दिली तर कितीतरी ऑपरेटर बेघर होण्याची चिन्ह आहेत. आजच महाराष्ट्रात देशात एवढं मोठं जे काही समस्यावर एवढं मोठं वादंग चाललेलं आहे आणि त्यातून पुन्हा ही मोठी समस्या आलेली आहे. मला कळायला मार्ग नाही आहे की गव्हर्नमेंटचं हेच आहे का आच्छेदिन आणि ह्यातून कोणते आच्छेदिन येणार आहेत हेही केबल ऑपरेटरला समजायला तयार नाही. केंद्र शासनाचं डिजिटल इंडिया हे स्वप्न खूप छान आहे, ते आम्हालाही खूप चांगलं वाटते आणि त्या पद्धतीने ग्रामीण भागापर्यंत ही डिजिटल इंडिया गेलीच पाहिजे. पण आजच्या घडीला महाराष्ट्रात जो दुष्काळ पडला आहे आणि या दुष्काळात ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालल्या आणि त्याचबरोबर आमच्यासारख्या कर्जतसारख्या ग्रामीण भागात ही डिजिटल चळवळ न्यायची आहे, परंतु ही नेत असताना त्या भागातल्या ज्या दुष्काळी बाबी आहेत जे प्रश्न आहेत या प्रश्नाचाही शासनाने गांभीर्याने विचार करावा व या त्या पद्धतीने विचार करून आमच्यावर ह्या डिजिटलचं स्वप्न लादावं एवढं आमचं केबल चालकांचं म्हणणं आहे. प्रतिनिधी सोमनाथ शेळके, ब्युरो रिपोर्ट, G1 न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.